आपल्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, गेल्या काही दिवसापासून तुमचे बारामतीचे दौरे वाढलेत, कसा प्रतिसाद या दौऱ्यांना? प्रतिसादच सारखंच चांगला असतो, लोकांचं प्रेमच दादांवरती एवढं आहे. त्याच्यामुळे जसं लोकांना कळतं की दादांच्या कुटुंबातमधलं कोणतरी आले, त्यांना भेटायला आवडतात आणि मला पण सगळ्यांना भेटायला आवडतं. काय सध्या फरक जाणवतोय, कारण गेल्या काही दिवसापासूनचं चित्र जे आहे ते बारामतीमध्ये बदललेलं आहे, यामधला फरक कसा तुम्ही हे कराल? मला तर फरक असं काय वाटलं नाही, कारण मी जसं तुम्हाला आधी बोललो, दादांच्या लोक म्हणजे दादांवरती जे लोक प्रेम करतात ते आमच्याबरोबरच आहेत आणि ते माझ्याबरोबर सारखे दिसतात, त्यामुळे मला असा फरक काय वाटत नाही. आज देखील या ठिकाणी तुम्ही नियुक्त्या केलेल्या आहेत, तरुणांचा चांगला वाढता ओढा आहे, परंतु काही ठिकाणी नाराजी देखील आहे. दोन्ही बाजूला तरुण आहेत. आत्ता सद्यस्थितीमध्ये बघायला गेलं तर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत, तुम्ही ग्रामीण भागाचा आगामी काळात दौरा करणारच आहात, परंतु लोकांपुढे काय मुद्दे घेऊन जाणार आहात? लोकांपुढे मुद्दे घेण्यापेक्षा जसं मी तुम्हाला आधी बोललो, दादांचे विकासाच्या कामाबद्दलच बोलणार. सगळ्यांना माहिती आहे, बारामती तालुका असू द्या नाहीतर महाराष्ट्र असू द्या, दादांचे कामाची पद्धतच एवढी चांगली आहे की मुद्दे आमच्याकडनं नाही, पण जर आम्ही कुठे गेलो गावामध्ये आणि जर त्यांचे काय समस्या नाही तर प्रॉब्लेम्स असेल, ते नक्कीच मी दादांपर्यंत पोचवेल आणि ते निश्चित सॉल्व्ह करेल. 2014 सालचा तुम्ही प्रचार केला, 2019 केला, आता 2024 करताय, नेमका फरक काय जाणवतो यामध्ये? काय अडचणींना सामोरं जावं लागतं? अडचणी मला तर जास्ती काय वाटत नाही. मी जसं तुम्हाला आधी पण बोललो, लोकांचं प्रेमच दादांवरती एवढे आणि मी प्रचार आधी दोनदा पण केला आहे, पारदादांच्या वेळेस मावळमध्ये पण केला आहे आणि यावेळेस पण जसं आधीसारखंच आपण प्रचार करत आलो तसं करणार आहे. आत्ता सध्या परिस्थितीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा बहिणींचं नाव पुढे येताना दिसतंय, चर्चा काय नेमकी परिस्थिती, असं खरंच काय होणार आहे का? तर चर्चा तर होतीच आहे, पण जोपर्यंत दादा त्यांचा उमेदवार जाहीर काय करणार नाही तोपर्यंत आम्हाला काय माहिती नाही. दादा करणार नाहीत हे बरोबर आहे, पण तुमच्या त्या मातोश्रा आहेत, कधीतरी बोलणं होत असेल किंवा काहीतरी चाललं असेल, कारण सुनेत्रा पवारांचे दौरे देखील मोठ्या प्रमाणात या भागात वाढलेले दिसत आहेत. याआधी खासदार सुप्रिया सुळेंसाठी तुम्ही प्रचार केला, आता वहिनींचं नाव पुढे येतं आहे, काहीतरी बोलणं झालं असेल? दादांनी पण ते सांगितलं, ज्यावेळेस युतीचा उमेदवार जाहीर होईल त्याच वेळेस हे जाहीर होईल, पण एक कुटुंब म्हणून कसं बघताय याकडे? नाही, कुटुंब म्हणून मी पण स्वतः दादांना विचारलं, दादांनी मला सांगितलं आपण प्रचार करायचंच आहे, कारण राष्ट्रवादी पार्टी आपली आहे, आपण प्रचार चालू ठेवूया आणि जेव्हा उमेदवार येईल तेव्हा आपण म्हणजे त्यांचा प्रचार करू. काहीसं कठीण वाटते का, कारण ज्या सुप्रिया सुळेंसाठी तुम्ही प्रचार केला इतक्या वर्ष, आता त्यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे, कारण दुसऱ्या बाजूने जरी उमेदवार जाहीर झाला नसला तरी सुप्रिया सुळेंचा उमेदवार तर जाहीर आहे आणि सुप्रिया सुळे उभं राहणार, काहीसं अवघड भूमिका वाटते का या निमित्तानं? कारण दादांनी गेल्या काही दिवसापूर्वी पण एका मेळाव्यात म्हटलं होतं की मला एकटं पाडलं जाईल, कुटुंबातील सदस्य माझा विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे, तुम्ही कसं याकडे बघता? नाही, आपल्याला अजून उमेदवार माहिती नाही, त्याच्यामुळे तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की अवघड जाणार आहे की नाही, पण तरी आपण समजून घेऊ की अवघड जाणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच जोरने आपण प्रचार करणार आहे आणि आपल्या लोकांबरोबर सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. एकटं पाडलंय असं वाटतंय का कुटुंबानी? कारण तुम्ही देखील अजित पवारांनी, मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, कारण अजित पवार म्हणाले होते की माझं कुटुंब सोडलं, म्हणजे तुम्ही असाल, पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, हे सोडून बाकीचं कुठलाही कोणीही पवार कुटुंबातला प्रचार करणार आहे, तुम्हाला देखील असंच वाटतं का कुटुंबानी तुम्हाला एकटं पाडले? कारण हाच प्रश्न ज्यावेळेस आम्ही योगेंद्र पवारांना विचारला त्यावेळेस ते म्हटले अशी काही परिस्थिती आम्हाला तरी वाटत नाही. अशी काय परिस्थिती मला पण नाही वाटत आहे, जेव्हा प्रचार चालू होईल तेव्हा सगळ्यांना दिसतील कोण कुठल्या बाजूने येतो. खूप खूप धन्यवाद. तरी होते जय पवार ज्यांनी सांगितलं, मला तरी आत्ता सध्या वाटत नाही आहे की मला एकटं पाडलं जाते किंवा कुटुंबाला एकटं जाते पाडलं जाते, मात्र सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का असं विचारल्यानंतर ते असं म्हणतात आहे की अजून उमेदवार जाहीर झालेला नाही, ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस आपण पाहूयात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.